मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. मनोज जरांगे गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेत. अशातच आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून मांडली जाणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर लॉन्च करण्यात आलाय आणि 26 एप्रिल रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील बऱ्याच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वीच मनोज जरांगे पाटील हे प्रसिद्धी झाले. त्यांचे उपोषण भाषण दौरे यांना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्या ताकदीचं दर्शन या निमित्तानं झालं. मनोज जरांगे पाटील यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राज्य सरकारातील मंत्री मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांनाही त्यांची दखल घ्यावी लागली. दरम्यान सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली असून सहनिर्माते रामदास मेदगे जान्हवी मनोज तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिकी दोलताडे नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली. डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा केली असून या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौघुले सिद्धेश्वर झाडबुके यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान लाखोंची गर्दी उधळला जाणारा गुलाल यामुळे आंदोलनाचा माहोल चित्रपटातही टिपला गेलाय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मिळालेला तुफान प्रतिसाद या चित्रपटालाही मिळणार हे या टीझर मधून स्पष्ट होत आहे. आणि काही मिनिटातच या टीझरला हजारो व्ह्यूज मिळालेत. मी बाई कोणा सांगतानी सांगितलंय हे बघ आलो तो गेलो तो समाजाचा कुंकू पासून तयार राहा.